काल सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पारने तालुक्यातील ठाकरवाडी येथील महिलांनी त्यांना अभिवादन करत मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी केली. त्यानिमित्त मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. ज्यांनी 18व्या शतकात महिलांना चूल आणि मूल या व्यवस्थेतून बाहेर काढत पुरुष प्रधान संस्कृतीशी दोन हात केले अशा सावित्रीबाई फुले यांची काल जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पारने तालुक्यामध्ये जवळा येथील ठाकरवाडी येथील महिलांनी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. सोनाली संदीप सालके यांनी अनेक महिलांच्या सोबत जयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की ग्रामीण भागातील प्रत्येक महिला मुले यांना शिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणात जातीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोनाली संदीप सालके यांनी मायभूमीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाहुयात काय म्हणाल्या आहेत सोनाली सालके. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सर्व महिलांसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं आगमन हे एक सोनेरी दिवस आहे. आज या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलेलं आहे ते या भारतातील कुठलीही महिला विसरू शकत नाही. आणि आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण दिलं आणि या महिलांचं दारिद्र्यच त्यांनी संपवलेलं आहे. या ठिकाणी आज जवळे गावात आम्ही सर्व बचत गटांचे एकत्रीकरण करून या ठिकाणी क्रांतिज्योती महिला ग्रामसंघाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आणि या ग्रामसंघामध्ये गावातील सर्व गटांचे एकत्रीकरण करून महिलांचे आर्थिक उन्नती होण्यासाठी त्याचबरोबर महिलांना रोजगार आणण्यासाठी त्यांचे आरोग्याचे प्रश्न असतील, त्यांचे शिक्षणाचे प्रश्न असतील, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतील, या सर्वांसाठी आज आम्ही महिला या ठिकाणी एकत्र येऊन हा निर्धार केलेला आहे. आणि या मंचाच्या माध्यमातून आम्ही महिलांचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी या निमित्ताने मी ग्वाही देते. आज आपण इथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जमलेलो आहोत. तर मी महाराष्ट्रातील सर्व महिलांना सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. आणि सर्व महिलांनी पुढाकार येऊन आपल्या मुलींसाठी शिक्षणासाठी कुटुंबामध्ये पुढाकार द्यावा. आणि मुली जर शिक्षित झाल्या तर सर्व त्यांचं कुटुंब कुटुंबाची प्रगती होईल. आणि सर्व समाजातील महिलांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. आणि सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, जवळा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.